नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आजच्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चहासाठी, चहाचे कप ठेवण्यासाठी कोस्टर्स पॅटर्न खूप जणांना हवे होते. बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये सांगितलं होतं की कोस्टर्स कसे बनवायचे ते आम्हाला शिकवा. तर आज आपण हे कोस्टर पॅटर्न शिकणार आहोत आणि ह्या कोस्टरचा मल्टीपर्पज यूज आहे. म्हणजे हे फक्त आपण कोस्टर म्हणून न वापरता आपण त्याचा आसन म्हणून सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे देवघरामध्ये जर आपलं गणपती बाप्पा आहे, बालगोपाल आहे, अन्नपूर्ण आहे, तर ह्या ह्यांना ठेवण्यासाठी सुद्धा आपण ह्याचा आसन म्हणून वापर करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या पॅटर्नला जर आपण वाढवलं तर ह्याची आपली एक खूप सुंदर रांगोळी आणि त्याला पानं फुलं जॉईन जर केले आपण तर खूप सुंदर प्रकारची रांगोळी होऊ शकते. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे की ह्याची रांगोळी ही आपण कशी करू शकतो किंवा कसे आपण त्याला पानं फुलं वगैरे जॉईन करू शकतो. आणि त्याचे जे पानं आणि फुलांचा व्हिडिओ आहे त्याचीही मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. आज आपण ही मल्टीपर्पज रांगोळी कशी बनवायची हे बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगते की या रांगोळीमधलं हा जो मधला भाग आहे हा जो स्क्वेअर मी बनवलेला आहे तर ह्याचा वापर आपण चहाचे कप ठेवण्यासाठी ॲज अ कोस्टर म्हणून सुद्धा करू शकतो किंवा आपण देवघरामध्ये आपले देव ठेवण्यासाठी आसन म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला फक्त हा मधला जो स्क्वेअर आहे हा पार्टच शिकवणार आहे. कारण मी ह्या पाकळ्या आणि ही पानं हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर ही पानं तुम्हाला शिकायची असतील तर तुम्ही शिकवणी क्रमांक 8 बघा आणि ह्या पाकळ्या तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही शिकवणी क्रमांक 11 बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोघांच्याही लिंक पण देते आहे. म्हणजे तुम्हाला ही रांगोळी कस्टमाईज करून घेता येईल आणि तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा ही रांगोळी बनवू शकतात. आता आपण आधी बघून घेऊयात की ही रांगोळी बनवण्यासाठी आपण काय साहित्य वापरलंय. आता मी ही रांगोळी 5 नंबर मोत्यात बनवलेली आहे. त्यामुळे लाल मोती, पिवळे मोती, हिरवे आणि मोती कलरचे मोती मी इथे घेतलेले आहेत. तुम्ही हवं ते कॉम्बिनेशन घेऊ शकतात आणि यापेक्षा लहान आणि मोठे मोतीही तुम्ही वापरू शकतात. त्याचप्रमाणे 5 नंबरच्या मोत्यांसाठी मी 5 नंबरची सुई घेतलेली आहे, 40 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी. सुईचं सुद्धा बऱ्याच जणी मला विचारतात की आमच्याकडे 5 नंबरची सुई थोडी मोठी आहे किंवा 5 नंबरची सुई 5 नंबरच्या मोत्याला जात नाहीये. तर प्रत्येक ठिकाणी सुईचा वेगवेगळा कंपनी वाईज वेगवेगळा नंबर असतो तर तुम्ही व्यवस्थित सुटेबल अशी सुई इथे बघून घ्या. चला तर आपण आता सुरुवात करूयात की हे मधलं कोस्टर किंवा आसन कसं बनवायचं. आता आपण हे आसन कसं बनवायचं हे बघूयात. तर यासाठी आपण आधी सुरुवात ह्या मध्यभागी हा जो आपण राऊंड बनवलेला आहे लाल कलरचा इथून सुरुवात करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूयात. सुईमध्ये मी आधी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी मी गाठ मारून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे. आता आपण सुरुवातीला लाल मोती घेणार आहोत. 4 लाल मोती घ्यायचे आहेत, 1, 2, 3, 4. 4 लाल मोती मी घेतलेले आहेत धाग्यामध्ये. आणि जो पहिला लाल मोती आपण घातलेला आहे ह्या लाल मोत्यांमधनं आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता आपली रांगोळी व्यवस्थित घट्ट बसावी म्हणून परत एकदा मी धागा प्रत्येक मोत्यातून फिरवून घेत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डबल धाग्याचा वापर केला तरीही चालेल पण तो खेचायला खूप त्रास होतो त्यामुळे मी सिंगलच धागा वापरते. तर इथे आपण आता घालून घेतलेला आहे डबल धागा. आता आपण हा जो एक लाल मोती आहे याच्यावर आपण 3 मोती रंगाचे मोती घालून घेणार आहोत. 1, 2, 3 हे 3 मोती रंगाचे मोती मी इथे घालून घेते आहे. आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई उलट दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला हा जो लाल मोती आहे पुढचा या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. इथे सुद्धा आपल्याला परत 3 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि त्याच लाल मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत.
परत पुढच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तीन मोती रंगाचे मोती घालून घेते आहे. आणि या लाल मोत्यातनं परत सुई मी बाहेर काढून घेते. आता हा जो शेवटचा लाल मोती आहे यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. इथे पण तीन मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. आणि त्याच लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे हा जो पहिला आपला राऊंड आहे हा तयार झालेला आहे. आता हा आपला पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे आणि हा आता दुसरा लेअर, पहिला लेअर दुसरा लेअर हा इथे आपण आता पूर्ण केलेला आहे. तिसऱ्या लेअरला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर हे बघा, पहिला लेअर पूर्ण लाल, दुसरा लेअर मोती कलर आणि तिसरा जो लेअर आहे तो परत मोती रंगाचाच आहे. तर आता आपल्याला, तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष द्या, कारण इथे जी आपण आता स्टेप करणार आहोत ती स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे फक्त पुढच्या लेअरमध्ये. तर आता मी काय केलं आहे, हा जो एक कुठलाही एक कॉर्नरचा जो मोती आहे त्या मोत्यामधनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तुम्ही इकडनं कुठनंही काढलीत तरी चालेल. मी ह्या मोत्यातनं काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये मी आता तीन मोती रंगाचे मोती घेणार आहे. एक, दोन, तीन मोती रंगाचे मोती मी घेतलेले आहेत. आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला ऑपोजिट दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत, एक आणि दोन, ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे. आणि आता दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. एक आणि दोन, आपण चार चारचा राऊंड करतो तर इथे आपल्याकडे दोन मोती ऑलरेडी आहेत. चारचा राऊंड करण्यासाठी आपल्याला दोनच मोत्यांची गरज आहे म्हणून दोन मोती मी घालून घेतलेले आहेत. आता त्याच दोन मोत्यातनं परत ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे सुई. आता परत हा जो पुढचा मोती आहे हा कॉर्नरचा मोती आहे, त्यामुळे यात आपण सुई बाहेर काढून घेतो आहे. आणि कॉर्नरच्या मोत्यामधनं प्रत्येक वेळेला आपल्याला तीनच मोती घालून राऊंड पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे मी आता एक, दोन आणि तीन मोती घालून ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढते. आणि परत पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. रिपीटेड स्टेप आहे, फक्त व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. परत दोन मोती रंगाचे मोती घातले आणि ह्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढली. आता परत हा जो आहे हा कॉर्नरचा मोती आहे हा, त्यामुळे इथे परत आपल्याला तीन मोती घालून राऊंड पूर्ण करायचा आहे. एक, दोन आणि तीन मोती घेतले मी इथे. आणि हा जो मोती आहे एक सिंगल, त्या एकाच मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेते. आणि आता परत हे जे दोन मोती आहेत या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची. धाग्यात परत दोन मोती घालून घ्यायचे आणि त्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत इथे हा कॉर्नरचा एक सिंगल मोती घ्यायचा. इथे आपल्याला तीन मोती घालावे लागणार आहेत. एक, दोन, तीन. त्या एका सिंगलच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता परत पुढच्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला दोन मोती घालून घ्यायचे आहेत. एक, दोन. आणि ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे आपला तिसरा जो लेअर आहे हा आता आपला पूर्ण झालेला आहे. चौथा जो लेअर असणार आहे आपला तो आपला हिरव्या रंगाचा असणार आहे. तो व्यवस्थित बघा. परत मी हा जो जवळचा कॉर्नरचा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेते आहे.
हा जो कॉर्नरचा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता धाग्यामध्ये परत कॉर्नरचा मोती असल्यामुळे तीन मोती घालून घ्यायचे आहेत, एक, दोन आणि तीन. तीन हिरवे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि त्याच एकाच कॉर्नरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण जशी स्टेप खाली करत होतो, दोन मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला दोन हिरवे मोती घालायचे आहेत, एक आणि दोन. दोन हिरवे मोती मी घातलेले आहेत आणि त्याच दोन मोती रंगाच्या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे आपला लेअर छोटा असल्यामुळे आपल्याला लगेच कॉर्नरचा मोती येत होता. आता आपल्याला परत दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे, परत दोन हिरवे मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि त्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि आता आला कॉर्नरचा मोती. हा कॉर्नरचा आहे आणि हा कॉर्नरचा आहे. इथे आपल्याला तीन तीन मोती घालायचे आहेत. आता लक्ष द्या, मी परत एका सिंगल कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन हिरवे मोती घालायचे आहेत कॉर्नरचा असल्यामुळे आणि त्या एकाच सिंगल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता सेम स्टेप रिपीट करायची आहे. म्हणजे काय, ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची, इथे दोन हिरवे मोती घालायचे, परत दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची, इथे दोन हिरवे मोती घालायचे, इथला राऊंड पूर्ण करायचा आणि इथे कॉर्नरला आल्यावर आपल्याला तीन हिरवे मोती घालायचे. आता मी तुम्हाला स्टेप फक्त ही एवढी दाखवून देते, मग तुम्ही परत पुढची स्टेप करू शकतात. दोन मोत्यातनं मी सुई बाहेर काढली, दोन हिरवे मोती घालून घेतले आणि त्याच दोन मोत्यातनं पुढच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते. परत पुढच्या दोन मोती रंगाच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली, दोन हिरवे मोती घालून घेतले आणि त्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता इथे कॉर्नरचा मोती आलेला आहे, या मोत्यातनं सुई बाहेर काढायची कॉर्नरच्या आणि तीन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत. त्या एकाच कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता पुढची स्टेप तुम्ही करा, दोन मोत्यातनं सुई बाहेर काढा, दोन हिरवे मोती, इथे परत दोन हिरवे मोती, कॉर्नर असल्यामुळे तीन हिरवे मोती, दोन हिरवे मोती, दोन हिरवे मोती. अशा प्रकारे हा लेअर तुम्ही पूर्ण करून घ्या. मी तुम्हाला पुढचा लेअर दाखवून देते. हे बघा, इथे मी आता हा हिरवा लेअर जो आहे आपला पूर्ण करून घेतलेला आहे आणि ह्या आसन किंवा कोस्टरप्रमाणे आपल्याला अजून एक हिरवा जो लेअर आहे हा पुढे वाढवायचा आहे. तर इथे कॉर्नरच्या मोत्यातनं सुई परत मी बाहेर काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये परत आपल्याला म्हणजे मी सेम स्टेप आहे पण तुम्हाला फक्त एक रिपीट करून दाखवते. त्यानंतर तुम्ही पिवळे दोन लेअर आणि लाल दोन लेअर हे तुम्ही स्वतः करा. आता आपण इथे तीन हिरवे मोती घालून घेऊयात आणि हा जो कॉर्नरचा हिरवा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढते. आता पुढचे जे दोन हिरवे मोती आहेत यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. धाग्यात परत दोन मोती घेते मी, त्याच दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आणि इथे दोन हिरवे मोती घालून घेते आणि ह्या दोन मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घेतली. आता आलाय कॉर्नरचा मोती. एका सिंगल कॉर्नरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली. कॉर्नरच्या मोत्यातनं आपण नेहमी तीन मोती घालत असतो, त्यामुळे मी तीन हिरवे मोती घालून घेते आणि एकाच सिंगल मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते. अशा प्रकारे हा पूर्ण लेअर तुम्ही पूर्ण करून घ्या.
आता इथे दोन लेअर मी हिरवे पूर्ण करून घेतलेले आहे. तुम्हाला मी स्टेप कशी आहे ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही हा कुठल्याही कॉर्नरच्या मोत्यापासून सुरुवात करा. आणि आता दोन पिवळे लेअर तुम्हाला बनवायचे आहेत आणि दोन पिवळे झाले की तुम्हाला दोन लाल लेअर बनवायचे आहेत. तुम्ही ही रांगोळी तुमच्या हिशोबाने लहान किंवा मोठी बनवू शकतात. तुम्हाला हवी असेल तर हीच रांगोळी तुम्ही अशी एवढीसुद्धा बनवू शकतात. फक्त तुम्हाला लेअर वाढवत वाढवत जायचं आहे यासाठी. आता तुम्हाला जर कोस्टर म्हणून हवं असेल तर ही साईज तुम्हाला परफेक्ट आहे. आणि आसन बनवण्यासाठी सुद्धा तुमची देवाची मूर्ती केवढी आहे त्याप्रमाणे तुम्ही आसन बनवू शकतात. जर अन्नपूर्णेची छोटी मूर्ती असेल तर तिला इतकं आसनसुद्धा व्यवस्थित वाटेल. किंवा अजून एक तुम्ही लाल कलर पिवळा कलर ॲड केलात तर ते खूप सुंदर दिसेल. याप्रमाणे आपण ही रांगोळी जी आहे ही तुम्ही दोन लेअर हे चार लेअर पूर्ण करून घ्या. मी पण हे चार लेअर पूर्ण करून घेते आणि मग आपण शेवटी आपण कसं दिसतंय हे बघूयात. अशा प्रकारे हे दोन्ही मी कोस्टर्स किंवा आसन म्हणू शकता तुम्ही मी इथे तयार केलेले आहेत. ह्याचा तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकतात. तुम्ही ह्याचा आसन म्हणून देवासाठी वापर करू शकतात किंवा कोस्टर म्हणून वापर करू शकतात किंवा मग अशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्यालाच अजून वाढवून आणि बाजूला पानं पाकळ्या वगैरे जोडून त्याचा रांगोळी म्हणून सुद्धा वापर करू शकतात. तर मैत्रिणींनो, अजून तुम्हाला ह्याचा वापर कशाकशामध्ये करता येऊ शकतो हे जर अजून सजेस्ट करता येत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा. धन्यवाद.